नमस्कार, विस्कीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वेगवेगळ्या हेल्दी, टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. आयुर्वेदानुसार आपल्या शरीराची ताकद भरून काढण्यासाठी आणि कोविड होऊन गेल्यानंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवळा आणि डाळिंब ही दोन फळं अशी आहेत जी अतिशय महत्वाची ठरतात. आणि म्हणूनच आज आपण अशी रेसिपी करणार आहोत ज्यात डाळिंब आणि आवळा हे दोन्हीही आहेत. आज आपण करणार आहोत डाळिंब आणि आवळ्याचं मार्मलेड. मार्मलेड आणि जॅम हे साधारण सारखंच असतं, पण जेव्हा आपण फळांचे काही तुकडे जॅम मध्ये घालतो तेव्हा त्याला मार्मलेड असं म्हणतात, आणि जेव्हा फक्त फळांच्या रसापासून जॅम केला जातो तेव्हा त्याला जॅम म्हणतात. तर आज आपण करणार आहोत डाळिंब आणि आवळ्याचं मार्मलेड. त्यासाठी काय काय लागणार आहे बघूया. आपल्याला तीनच गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे डाळिंबाचा रस, जो मी घेतला आहे 100 ml म्हणजे साधारण एक वाटी. त्यानंतर आवळ्याचा किस जो आहे 100 ग्रॅम म्हणजे जेवढा डाळिंबाचा रस आहे तेवढाच आवळ्याचा किस घ्यायचा आहे. आणि या दोन्हीच्या बरोबरीनं आपण साखर घेतलेली आहे म्हणजे 200 ग्रॅम. म्हणजे ज्या वाटीने तुम्ही डाळिंबाचा रस घ्याल त्याच्या दुप्पट या वाटीने आपण साखर घेणार आहोत. तर आपण आता मार्मलेड करायला सुरुवात करूया. इथे मी घेतला आहे एक सॉस पॅन. तुम्ही जाड गुडाचं स्टीलचं कुठलंही पातेलही घेऊ शकता किंवा कढई सुद्धा घेऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये 200 ग्रॅम साखर घालू आणि आपण इथे डाळिंबाचा जो रस काढलेला आहे तो आपण या साखरेमध्ये घालणार आहोत. हा डाळिंबाचा रस काढताना एक माप असं लक्षात ठेवायचं की साधारण जेवढे ग्रॅम डाळिंबाचे दाणे येतात साधारण तेवढंच ml हा डाळिंबाचा रस निघतो. म्हणजे 100 ग्रॅम डाळिंबाचे दाणे आणि 100 ml रस असं साधारणतः त्याचं प्रमाण असतं. तर हे आपण 100 ml डाळिंबाचा रस हा या साखरेमध्ये घालून ठेवूया. साखर आणि डाळिंबाचा रस असं आपण जे इथे एकत्र केलं तर एक साधारण 5 ते 10 मिनिटं आपण भिजत ठेवूया. म्हणजे ती साखर पूर्ण त्या डाळिंबाच्या रसात भिजेल आणि त्यानंतर आपण बारीक गॅसवर हे आपण शिजवायला ठेवणार आहोत. ही सगळी साखर या डाळिंबाच्या रसामध्ये विरघळते. आपण हे बारीक गॅसवरच ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये हलवणार आहोत. ती अख्खी साखर विरघळली की आपण त्यामध्ये हा आवळ्याचा किस घालणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या मार्मलेडचा पाक करणार आहोत. म्हणजे या साखरेचा पाक करणार आहोत आणि हा पाक एक तारी म्हणजे पक्का पाक आपल्याला करायचा आहे. तर आपण आता ते करायला सुरुवात करू. तर आपण आता हे आधी गॅसवर ठेवूया. आता आपण हा सॉस पॅन बारीक गॅसवर ठेवलेला आहे. ही साखर आता हळूहळू या रसामध्ये विरघळायला लागेल. आपण मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत आणि ही पूर्ण विरघळली की त्याला उकळी येईल. ही उकळी आली की आपण आवळ्याचा किस यामध्ये घालूया. आता यामध्ये उकळी आलेली अशी दिसतीये. आपण चमच्याने एकदा बघूया ढवळून की साखर पूर्ण विरघळली आहे का नाही. आपल्याला दिसतंय की ह्याच्यात आता साखर पूर्ण विरघळली आहे आणि याला चांगली उकळी आली आहे. तर या स्टेजला आता आपण आवळ्याचा किस यामध्ये हळूहळू घालणार आहोत. आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आता आवळ्याचा किस, डाळिंबाचा रस आणि साखर असा एकत्रितपणे हा साखरेचा पाक होणार आहे. याला चांगली उकळी आता मध्ये मध्ये येते आणि आपण हलवतच राहू. यामध्ये आता तुम्हाला रंग बदलताना दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा छान डाळिंबी लाल रंग होता, आता तो थोडा हळूहळू ब्राउनिश अशी शेड यायला लागली. त्याचा अर्थ त्या साखरेचा पाक व्हायला लागेल. आता बऱ्यापैकी चांगली उकळी आली आहे आणि आता पाक झाला आहे का नाही हे एकदा आपण बघूया. यामध्ये आता दिसतंय की एक चांगली तार दोन बोटांच्या मध्ये आपल्याला दिसतेय. याचा अर्थ हा एक तारी पाक पूर्ण झाला आहे. जरी आता हे मिश्रण पातळ दिसलं तरी सुद्धा हे आता उकळतं असल्यामुळे ते पातळ आहे. जसं जसं हे गार होईल तसं तसं ते आळेल म्हणजे घट्ट होईल आणि त्याला जॅम सारखी म्हणजेच मार्मलेड सारखी छान कन्सिस्टन्सी येईल. आता हा पाक तर आपला झालेला आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि हा त्याचं थंड करायला ठेवून देऊया. या सगळ्या प्रोसेसला साधारण 25 ते 30 मिनिटं लागतात आणि पुढचे कमीत कमी 2 तास तरी हे मार्मलेड पूर्ण गार व्हायला लागतं. हे मार्मलेड आता आपलं तयार झालं आहे.
आता कासेलच्या एका छोट्याशा बरणीमध्ये आपण हे घालून ठेवू. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे डाळिंब आणि आवळा ही अतिशय श्रेष्ठ फळं आहेत जी पित्तासाठी खूप चांगली उपयुक्त ठरतात. आताच्या काळामध्ये कोविड होऊन गेला असेल तर शरीराची शक्ती खूपच कमी होते, त्याचबरोबर खूप मोठा ताप येऊन गेल्यामुळे शरीराची उष्णताही वाढते आणि त्याने पित्तही वाढतं. अशा परिस्थितीमध्ये या प्रकारचं मार्मालेड अतिशय उपयुक्त आणि हेल्दी ठरतं. हा आपण केलेला डाळिंबाच्या रसातला मोरावळाच आहे, त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण खाऊ म्हणून सुद्धा हे खाऊ शकतात. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर लिहून कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत रहा विस्किट्स किचन.